नमस्कार, विस्पुतेस कुकिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला बटाट्याचे वेपर्स कसे बनवायचे ते दाखवणार आहे. अगदी वर्षभर टिकून राहतात हे. तर मग चला, वेळ न घालवता बघूया आपण. तर इथे मी 6 किलो बटाटे घेतलेले आहे. तर हे मोठे बटाटे आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे पातळ सालीचे बटाटे घ्यायचे, छान असे बघून घ्यायचे. मोठे छोटे घेतले तरी चालतात. मोठे घेतले तर मोठे वेपर्स तयार होतात आणि छोटे घेतले तर छोटे असे आपले वेपर्स तयार होतात. तर हे 6 किलो बटाटे आहे. हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे जेणेकरून याची माती निघून जाणार. त्यानंतर हे बघा, हे बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. तर व्यवस्थित सगळी साल काढायची आहे. कुठे बटाटा खराब काही असेल तर चाकूने आपण तो कापून घ्यायचा आहे. व्यवस्थित मस्त अशी साल काढून झाली की आपण साईडला लगेच हे पाण्यामध्ये टाकायचे आहे. हे अजिबात वरती राहता कामा नये. साल काढल्याबरोबर आपल्याला पाण्यात टाकायचे आहे जेणेकरून आपले छान असे पांढरे शुभ्र वेपर्स हे तयार होतात. तर हे बघा, मी आता ही फटाफट सगळी साल काढून घेते. हे मी रात्रीच बनवत आहे. तर रात्रीचे साधारण 11 वाजलेले आहे. हे बनवत बनवत मला 12 वाजतील. तर आता ही सगळी साल काढून झालेली आहे आणि मी पाण्यात सगळे टाकून घेतलेले आहे. आता आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये पाणी घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे आपण 2-3 असे भांड्यांमध्ये पाणी घ्यायचं आहे. भरपूर असं पाणी लागणार आहे आपल्याला. तर ही माझ्याकडे वेपर्सची किसणी आहे. तर यानेही आपण करू शकतो किंवा ही आत्ताची ही माझ्याकडे नवीन किसणी आहे बघा. तर ह्या किसणीनेही आपण छान वेपर्स बनवू शकतो. तर मी इथे दोन्हीचा वापर करणार आहे. तर हे बघा, परातीत पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला बटाटा आडवा पकडून असा किसायचा आहे. छान स्लाईस करून घ्यायचा आहे. हे बघा किती मस्त असे चिप्स आपले हे तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकतात मस्त असा गोल आकार आलेला आहे. जर बटाटा उभा पकडला तर छोट्या आकाराचे वेपर्स तयार होतील. आडवा पकडला तर छान मोठे असे बटाट्याचे वेपर्स तयार होतात. हे शेवटचा जे बटाटा आहे तो मी साईडला ठेवणार आहे. त्याची आपण भाजी वगैरे करू शकतो. आता इथे जे वेपर्स आपण किसून घेतलेले आहे बघा, ते आपण दुसऱ्या पाण्यात मोठ्या अशा भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. बटाटे बुडतील, हे वेपर्स बुडतील इतकं पाणी आपल्याला घ्यायचं आहे जेणेकरून ते काळे पडायला नको. आता ही दुसरी किसणी आहे, त्यामध्ये मी खाली पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण इथे या छान असा वेपर्स बनवून घेऊ शकतो. तर हे बघा, मस्त असे खूप जाड नाही आणि खूप पातळी नाही, मध्यम आकाराचे करायचे. हे बघा मस्तच. आता इथे मी डिझाईनचा करून घेतलेला आहे एक बटाटा. तर मी दुसराही तुम्हाला करून दाखवते. तर आपल्याला हा सतत फिरवायचा आहे आणि त्याने आपली ही छान डिझाईन तयार होते. एकदा किसलं की परत असा गोल फिरून पुन्हा किसायचा. तर असं आपल्याला फिरवत फिरवत याला असा आकार येतो मग आणि छान डिझाईन तयार होते बघा वेपर्सची. अशी छान जाळीदार हे वेपर्स तयार होतात. हेही तुम्ही बनवू शकतात. तर इथे मी 2 बटाटे असे करून दाखवलेले आहे. तर हे बघा, मी हे सगळे पेपर्स बनवून घेतलेले आहे. भरपूर असं पाण्यामध्ये हे टाकलेले आहे. तर आपल्याला हे आता दुसऱ्या तगारीत टाकून घ्यायचे आहे. तर त्यामध्ये भरपूर पाणी घेतलेलं आहे आणि आता हे वेपर्स त्यामध्ये टाकूया जेणेकरून ह्या बटाट्यांचा सगळा जो स्टार्च आहे तो निघून जाणार आणि आपले हे जे वेपर्स आहे ते पांढरे शुभ्र छान येतात मग. तर हे 3-4 वेळा आपण हे स्वच्छ धुवायचे आहे. हे बघा पाणी किती स्वच्छ झालेलं आहे. याचं सगळं स्टार्च जे आहे ते निघालेलं आहे. आता एका मोठ्या असं डब्यामध्ये किंवा पिंपामध्ये आपण पाणी घ्यायचं आहे. साईडला मी आता एक छोटा तुरटीचा तुकडा घेतलेला आहे, तो खलबत्त्यामध्ये असा बारीक करून घेते. आता ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. इथे पिंपामध्ये भरपूर पाणी घेतलं आहे, त्यामध्ये तुरटी टाकून थोडी फिरून घेतला हात. आणि आता हे सगळे वेपर्स जे आहे हे आपल्याला टाकून घ्यायचे आहे त्या पाण्यामध्ये. आणि हे रात्रभर आपण झाकून ठेवणार आहोत जेणेकरून काळे पडणार नाही. तुम्ही लगेच बनवणार असणार तर 1-2 तास आपण ह्या तुरटीच्या पाण्यात तरी ठेवायचं. आता दुसऱ्या दिवशी बघा, सकाळी 7 मी एका मोठ्या पातिल्यात अर्ध पातीलंभर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर मोठ्या फ्लेमवर ठेवायचं आहे. तर इथे मी मोठा असा पोहे खाण्याचा चमचा भरून मीठ टाकत आहे. तर साधारण आपण इथे 2 चमचे मीठ टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकतात.
आता हे बघा, हे बटाटे आपण जे तुरटीच्या पाण्यात ठेवलेले होते ते छान असे कडक झालेले आहे, मस्तच छान पांढरा शुभ्र असा रंग आलेला आहे. आता हे वेपर्स जे आहे ते आपण काढून एका स्वच्छ पाण्यात पुन्हा हे धुवायचे आहे आपल्याला. हे बघा, सगळे असे टाकून घ्यायचे आहे. आणि हे आपण जास्त आहे 6 किलो, तर हे मी 2 वेळा शिजवणार आहे. तर इथे आपण चांगल्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बटाटा. आणि एका गाळणीमध्ये आपल्याला हे निथळून घ्यायचं आहे याचं पाणी सगळं. आणि मग उकळत्या पाण्यात टाकायचं आहे. तर आपल्याला हे पाण्यामधून काढल्याबरोबर लगेच पाणी निथळलं 2 मिनटात की लगेच आपल्याला उकळत्या पाण्यात हे टाकून घ्यायचे आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात मी 2 चमचे मीठ टाकलेलं आहे, कारण वेपर्स वाळल्यानंतर खूप खारट व्हायला नको, त्यामुळे आपल्या अंदाजाने टाकायचं आहे. आता इथे मी या उकळत्या पाण्यामध्ये वेपर्स टाकून घेणार आहे. तर इथे साधारण हे 3 किलोचे म्हणजे निम्मे केलेले आहे, तर ते टाकून घेतलेलं आहे. तर आता हे 2-3 मिनटं शिजले की आपण पुन्हा हे खालीवर करायचे आहे. अगदी 5 ते 7 मिनटात हे तयार होतात. पातेलं मोठं आहे, तुम्ही ज्याप्रमाणे पातेलं घेतलं त्याप्रमाणे आपल्याला अंदाजाने हे शिजवायचे आहे. हे खूप वेळ लागत नाही आणि खूप जास्तही शिजवायचे नाही आपल्याला. पाणी उकळतं होतं आणि फुल फ्लेम आहे, तर आपण हे सतत चेक करायचं, हे सोडून द्यायचं नाही. हा जास्तही शिजायला नको, नाहीतर वेपर्सचे तुकडे होतात. आपण इथे आता चेक करूया. हे बघा, छान फोल्ड होतो आहे बटाटा. आणि इथे आपण असं दाबून बघूया नखाने. छान शिजलेला आहे, खूप जास्तही नको शिजवायला. हे वेपर शिजून तयार झालेले आहे. तर साधारण मला 5 ते 7 मिनटं लागलेले आहे. आता मी एका चाळणीमध्ये हे वेपर्स जे आहे शिजलेले ते काढून घ्यायचे आहे, जेणेकरून याचं सगळं पाणी निथळून जाणार. तुम्ही बघू शकतात रंग किती पांढरा शुभ्र आलेला आहे. छान असे वेपर्स आपले तयार झालेले आहे. जर तुम्ही हे 6 किलोचे एका मोठ्या पातेल्यात एकसाथ शिजवत असणार तर हे तुम्हाला साधारण 12 ते 15 मिनटं शिजवायचे आहे. आणि हे सतत आपल्याला ढवळत राहायचे आहे. आता इथे दुसरे जे उरलेले आहे अर्धा भाग, तो मी आता टाकून घेतलेला आहे बटाट्याचे वेपर्स. आणि तेही त्याप्रमाणे शिजून घ्यायचं आहे. इथे मी 1 चमचा मीठ अजून टाकून घेतलेलं आहे. आणि हे छान तसेच आपण व्यवस्थित शिजून घ्यायचे आहे. आणि हे सतत मी खालीवर करत राहते. आता हेही शिजून झालेले आहे. हे पण मी एका गाळणीमध्ये काढून घेते. तर इथे टोपली घेतलेली आहे मी आता. टोपलीमध्ये काढून घ्यायचे आणि सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे. 10-15 मिनटात छान सगळं पाणी निथळून जातं. हे बघा, मस्तच. आता आपण हे गच्चीवर वाळवायला जाणार आहोत. हे तुम्ही घरातही फॅनखाली वाळवू शकतात. तर इथे मी बेडशीट टाकून घेतलेली आहे आणि आता त्यावर हे चिप्स मी वाळून घेणार आहे. तुम्ही इथे प्लास्टिकच्या पेपरवर किंवा कुठल्याही कॉटनच्या कपड्यावर हे वेपर्स वाळवू शकतात. इथे मी आता हे सगळे वेपर्स असे टाकून घेत आहे. हे एक एक असे व्यवस्थित आपल्याला वाळवायचे आहे. छान असे सगळीकडे मी टाकून घेतलेले आहे. बघू शकतात तुम्ही छान कडकडीत उन्हात वाळून घेतलेले आहे. संध्याकाळी बघा, हे छान वाळून झालेले आहे. हे पुन्हा दुसऱ्या दिवशी पण मी 2-4 तास जरा कडक उन्हामध्ये ठेवेल, त्यानंतर हवा बंद डब्यामध्ये ठेवायचे आहे, जेणेकरून हे वर्षभर छान टिकतात. हे छान आपले वेपर्स तयार झालेले आहे, रंगही छान आलेला आहे. आता मी तुम्हाला तळून दाखवते. तेल आधी आपल्याला छान गरम करायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि मग आपल्याला हे वेपर्स तळायचे आहे. वेपर्स तळायला वेळ लागत नाही, खूप पटकन तळला जातो. तुम्ही बघू शकतात अगदी मस्त असे पांढरेशुभ्र आपले हे वेपर्स तयार झालेले आहे. हे तुम्ही असेही खाऊ शकतात, उपवासात खाऊ शकतात, किंवा छान स्नॅक्स म्हणून याच्यावर तुम्ही तिखट मीठ, चाट मसाला, काळं मीठ असं छान सगळं टाकून पोरांना तुम्ही स्नॅक्स म्हणून देऊ शकतात, किंवा मोठ्यांनाही आवडतं तर असे तुम्ही कधी बनवून खाऊ शकतात. तर आहे की नाही चटपटीत बटाटा वेपर्स घरच्या घरी सोप्या पद्धतीने? तर कसा वाटला तुम्हाला हा बटाटा वेपर, नक्की मला कमेंट करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. लवकरच भेटू पुन्हा एका साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.